आधार बूत दाल करेगी केंद्रावर चा भ्रष्टाचार थामलेच पाहिजे शेतकरी एक तुटीचा विजय असो विजय असो विजय असो शेतकरी एक तुटीचा विजय असो विजय असो विजय असो उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू झालं पाहिजे 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 उन्हाळी कंबोज भागडी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा माझ्याकडे 4 एकर शेती आहे 2 पंपाला उन्हाळी होती आताही घरी माझ्या 40 ते 42 पोते घरी पडलेले आहेत आणि बाकी धान मोजून झाले आहेत पण त्याचे अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही हो धान मेला होता परत पाठवला घरी आणून ठेवा लागले डबल द्यायला भाडा लागला हमाली लागली पण अजूनपर्यंत धान मोजून झालेलं नाही नाही पैसे नाही मिळाले शासनाला पहिले 36 पोते मोजून झाले आहेत 40 ते 42 पोते आहेत हो धान खराब होत आहे त्याला ते फिफुली लागत आहे फिफुली राहते ना फिफुली लागत आहे आणि काही असं उंदीर वगैरे राहतात भुशी वगैरे राहतात ते पूर्ण पोते फाडून फेकत आहेत म्हणजे आमच्या घरी कसं आहे आता पावसाळा लागल्यामुळे आपण बाहेर ठेवू शकत नाही आतमध्येच ठेवा लागते त्यामुळे कसं आहे आपण जे राहण्याची जागा राहते आता तिथं आपण पोतं ठेवत आहोत आता बी बियाणे घ्यायसाठी पैसे नव्हते सावकाराकडून पैसे मागा लागले आणि आता खते घ्यायला पैसे नाही आहेत रोना झाला रोण्यासाठी सोना गहाण ठेवून सगळे पैसे काढा लागले तसे बाकीचे काही गोष्टी आहेत का आपल्याला सावकाराच्या दारी जावा लागला शासनाकडे हेच मागणी आहे का आमचे जे धान मोजून झाले त्याचे पैसे लवकर जमा करावे आणि जे आमचे धान बाकी आहेत जे आमच्या लाखांद तालुक्यातले जे शेतकऱ्यांचे धान बाकी आहेत मागणी काही खूप मोठी नाही आहे साधी सरळ सोपी आहे उन्हाळी धान 5व्या महिन्यामध्ये धानाची फसल निघते 6व्या महिन्यापर्यंत त्याचं खरेदी मोजमाप व्हायला पाहिजे होतं परंतु शासनाचे चुकीचे नियोजन असतील आधारभूत धान खरेदी केंद्रावर होणारा भ्रष्टाचार असेल ह्या सगळ्या गोष्टीमुळे आता आपण 7वा महिना समाप्त होत आहे तरी पण अजूनपर्यंत उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू धान खरेदी केंद्र सुरू झाले बंद झाले सुरू झाले बंद झाले त्यामुळे अनेक शेतकऱ्याचे धान जिल्ह्यामध्ये पडून आहेत त्यात प्रामुख्याने जर पाहिलं तर लाखांदूर तालुक्यामध्ये तर कितीतरी 50-60% शेतकऱ्याचे धान अजूनही घरी पडून आहेत आणि ते धान घरी पडून असल्यामुळे त्या धानाला घूस असेल उंदर असतील वेगळे जनावर असतील ह्या घरामध्ये येऊन त्या घरामध्ये वास्तव्य करत आहेत आणि त्यामुळे पावसाळी जे रोवणी आहे ते पावसाळी रोवणी आटपत आली आहे आणि शेतकऱ्याकडे पैसा नाही त्याला लागणारा खत असेल त्याला लागणारा मजूर वर्ग असेल ट्रॅक्टर असेल शेतकऱ्याकडे पैसा नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि मग आता शेतकऱ्यांनी करावं काय धान घरात पडून आहे आणि धान खरेदी करणं हे सरकारची नैतिक जबाबदारी आहे ज्याप्रमाणे आपल्याला मोदी साहेबांनी सांगितलं आहे की या भारतातल्या शेतकऱ्याला मी 50% नफा धरून मोबदला देईन नफा मोबदला हा नंतरचा भाग आहे पहिले धान खरेदी तर करा आमची मागणी ही आहे की आमचे धान खरेदी करा आणि आमचे धान खरेदी करून 8 दिवसात आम्हाला आमचे पैसे द्या जेणेकरून आमच्या शेतीचे कामं करता येईल ही एक साधी आणि सरळ मागणी आहे त्या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धानाची बंडी घेऊन जात आहोत आणि ते आज धानाची बंडी घेऊन जाऊन आम्ही मागणी करतो